राज्य शासनाला न विचारता या सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. सगळ्या दादागिरीचा विषय आहे असं मला वाटतं. अशा प्रकारे दादागिरी हिंदुस्थानामध्ये किती सहन करायची हा प्रश्न आहे आणि याच्यावर आवाज तर उठवला जाईलच. एक भीमा कोरेगावचं जे प्रकरण आहे, मधल्या काळामध्ये या सर्व गोष्टी झाल्या ही वास्तविकता आहे. सगळ्यांचे फोन टेपिंगवर होते आणि ते ज्यांचे ज्यांचे होते त्यांना कुठून तरी ते माहिती पडलंच. असं जर होत असेल तर हे राईट टू प्रायव्हसीचं एन्क्रोचमेंट आहे आणि असंवैधानिक कृत्य हे आहे. याच्यावर एन्क्वायरी झालीच पाहिजे आणि मुळापर्यंत आपण याच्यात गेलो पाहिजे. कुठून या गोष्टी सुरुवात झाल्या आणि कुठपर्यंत या नेत आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये दक्षता घ्यावीच लागणार आहे. मोठ्या पदावर होत्या असं झालं. शरद पवार साहेब हे सगळ्यांचा आदर आहे, महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि त्यांची सुरक्षा ही जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडली पाहिजे असं आम्हाला वाटतं. केंद्र सरकार खूप काही गोष्टी करते आहे ज्या त्यांनी नाही करायला पाहिजे आणि ज्या गोष्टींच्या त्यांनी घोषणा केल्या त्या गोष्टी ते करू शकत नाही आहे ही वास्तविकता आहे.